उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी डॉक्टर कौस्तुम दिवेगावकर यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन लोकसहभागातून जनजागृती करत अतिक्रमणयुक्त शेतरस्ते अभियान राबवण्यास सुरुवात केली असून जिल्ह्यात जवळपास 90 किमी शेतरस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. अतिक्रमणमुक्त क्षेत्र असतं हे जे अभियान राबवलं जातं याच्यामध्ये जवळपास 85 किलोमीटरचे रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आणि त्यात सर्वात जास्त आपल्या तालुक्याचं काम झाल्याविषयी काय सांगा. माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद आदरणीय कौस्तुभजी दिवेगावकर सर यांच्या सूचनेनुसार त्यांच्या संकल्पना होती की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जर कुठल्या गोष्टीची सर्वात जास्त गरज असेल तर ते आहे क्षेत्र असतात. जर शेतकऱ्यांना जर शेतरस्ता जर चांगला असेल तर त्याचा शेतीचा विकास होईल, त्याचे चांगले दिवस येतील. ही सरांच्या मनातली संकल्पना आम्ही पुढे घेऊन त्यानुसार सर्वांचे मंडळ अधिकारी तलाठी यांच्या मदतीनं सर्व शेतकऱ्यांना आम्ही प्रत्येक गावामध्ये आवाहन केलेलं आहे. जिथं जिथं सरकारी नकाशावर रस्ता असेल तो सर्व सामोपचारानं किंवा एखादा नकाशावर नसेल नवीन जरी रस्ता असेल तर स्वतःहून काही शेतकरी समोर आले तर ते पण आपण रस्ते सामोपचाराने तयार करून मातीकाम वगैरे शेतकऱ्यांनी लोकसहभागातून केलेलं आहे. यामध्ये विशेष करून आमचे ढोकी मंडळामध्ये श्री नागटिळक मंडळाधिकारी यांचे जास्त त्याच्यामध्ये योगदान आहे, तसंच त्यांच्या तलाठ्यांचं जास्त योगदान आहे. तसेच इतरही सर्कलमध्ये लोकांनी 3-3 किलोमीटरचे बंधारवाडी गावामध्ये 3-3 किलोमीटरचा रस्ता शेतकऱ्यांनी लोकसहभागातून केलेला आहे. अतिशय चांगलं काम झालेलं आहे आणि यामुळं एकदा एका गावात एक रस्ता झाला की तेच शेतकरी लगेच दुसरा रस्ता किंवा तिसरा रस्ता घ्यायला आपोआपच प्रेरित होतात किंवा कुणाचा काही अडथळा असेल तर ते स्वतःहूनच काढायला आम्हाला मदत होते. पहिल्यांदा थोडंसं अलीकडच्या शेतकऱ्यांचा नेहमी विरोध असतो शेतरस्त्यामध्ये, तर तिथं आता ती थोडंसं आजच्या ह्याच्यामध्ये ह्या अभियानाचं स्वरूप सर्वांना जनजागृती झाल्यामुळं लोकांचा तितकासा विरोध राहत नाही, आमचं काम यामुळं सोपं झालेलं आहे. सर, याचा उस्मानाबाद जिल्ह्यातल्या किती शेतकऱ्यांना फायदा झाला जवळपास? उस्मानाबाद तालुक्यामध्ये एकूण आज अखेर एक जवळपास 30 रस्ते आम्ही पूर्ण केलेले आहेत. ह्याचं एक अंदाजे 450-500 लोकांना याचा लाभ नक्कीच झालेला आहे. शेतरस्त्यासाठी काही स्थानिक कमिटी वगैरे काही आहे का? यासाठी कमिटी म्हणून असं गावातील तलाठी आहेत, पोलीस पाटील आहेत, सरपंच आहेत आणि गावातली काही ज्येष्ठ शेतकरी असतील तर यांच्या मदतीनं आपण हे काम करत आहोत.